रेसलिंगच्या रिंग मधून द ग्रेट खली आता राजकारणाच्या रिंगणात उतरलाय. WWE सुपरस्टार अशी ओळख असलेल्या द ग्रेट खलीनं आता राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. WWE मध्ये ट्रिपल एच, जॉन सिना, केन, बिगशो सारख्या दिग्गजांना चितपट करणारा द ग्रेट खली आता राजकारणातही आपलं नशीब आजमावणार आहे. 5 राज्यांच्या निवडणुकी दरम्यानच खलीनं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत राजधानी दिल्लीत भाजपात प्रवेश केलाय. यावेळी मोदींच्या विचारांनी प्रभावित झाल्याचंही खलीनं म्हटलंय. अगर मैं कोई नाम कोई ऐसा कोई धन दौलत पैसा तो मैं WWE पे और अमेरिका पे रहता मैं वहीं पर था मैं और वहीं रहता मैं. यहाँ पर मेरे ना भारत के प्रति मतलब एक प्यार और एक जो हमारे माननीय प्रधानमंत्री जी जो उन्होंने काम किया है देश के लिए उसको देख के कि भी मतलब सही प्रधानमंत्री हमारे देश को मिला है और क्यों नहीं मैं भी वापस जाऊँ और अपने हिंदुस्तान में और उनके साथ मतलब उनका एक हिस्सा बनूं कहीं ना कहीं ताकि मतलब हमारा देश और तरक्की कर सके. मतलब सो उनके मैं जो ज्वाइन करी है भारतीय जनता पार्टी उनके जो विचारधारा देश के प्रति 20-20 घंटा काम करना और जो इनकी एक भारतीय जनता पार्टी की जो एक नीति है कि बहुत ही एक राष्ट्र नीति है कि भी राष्ट्र को कैसे भारत को कैसे आगे बढ़ाना तो उसके प्रभावित होके मैंने ज्वाइन करी है और बहुत अच्छा लग रहा है. खली बद्दल थोडक्यात जाणून घेऊया. त्याचं मूळ नाव दलीप सिंह राणा. त्याचा जन्म 27 ऑगस्ट 1972 रोजी झाला. त्याची उंची तब्बल 7 फूट 1 इंच आहे आणि वजन 157 किलो आहे. हिमाचलचा रहिवासी असलेला खली 2007 मध्ये WWEचा वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन झाला आणि अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्येही खलीने काम केलंय. कुस्तीला रामराम ठोकल्यानंतर खलीनं कर्मभूमी म्हणून चंदीगडला निवडलं. आता खलीची चंदीगडमध्ये एक रेसलिंग अकॅडमी आहे. तिथे तो देश परदेशातील मल्लांना कुस्तीचे डावपच शिकवतो. खली राजकारणात आज उतरत असला तरी त्यानं अनेकदा भाजपासाठी प्रचार केलाय. खलीचे कुस्तीतले डाव तर जगाने पाहिले पण राजकारणातले डाव कसे रंगतायत हे आता येणारा काळच सांगेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.